Ted? Salud. Yeah. Yeah. नमस्कार आणि नमस्कार. आईच्या या पत्रकार परिषदेत आमच्या बरोबर असत गोय राज्याचे विरोधी पक्ष पुढारी माधुरी आलेमाव, गोय प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदले अध्यक्ष तसेच आदले खासदार फ्रान्सिस्को सार्दिना, आदले केंद्रीय मंत्री भाई रमाकांत खलप, आमचे युवा काँग्रेसचे व्हाईस प्रेसिडेंट बाबू विवेक सिल्वा आणि आमचे एनएसयूआयचे गोयचे अध्यक्ष बाबू नौशाद. फाटले 2 आठवडे जो विषय गाजता कॅश फॉर जॉब स्कॅम, हातून एव्हरी डे एक एक नवी स्टोरी भायर सरता. आम्ही आता गेल्ले 2 आठवडे पहिले की विविध जाग्याचेर गोंयात एकूच मतदारसंघांनी प्रत्येक डिस्ट्रिक्टान एक एक कंप्लेन्यो फायल जातात, लोक इल्ले इल्ले करून भायर सरपा लागले, काही लोकांक अरेस्ट झाले. आणि हे सगळे जर आम्ही पळयत जाल्यार जसे आम्ही फाटल्या शुक्रारा जी आमची पत्रकार परिषद झाली तातून आम्ही मुख्यमंत्र्यांचा रोल, इतर बाकी सगळे मंत्र्यांचा रोल, बीजेपीचे आमदारांचा रोल आणि बीजेपीचे ऑफिस बेअरांचा रोल हो म्हाका दिसता आम्ही मुखार हाडले. आणि आम्ही एक गोष्ट स्पष्ट केली की हे सगळे जाता कित्याक, हे सगळे जाता कित्याक आज गोंयचो जो युवा असा, गोंयची जी जनता असा, ताका क्लॅरिटी ना की बाबा जॉब जे घेतले किंवा वेकन्सी ज्यो असा त्यो कश्यो एप्लाय करप, आमकां न्याय खंयच्यान मेळटलो हे आज गोंयच्या जनतेक क्लियर. 2022 इलेक्शन जे झाले तातून काँग्रेस पक्षाच्या मॅनिफेस्टोन आम्ही सांगितले की स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर सगळ्यो नोकर भरती जातल्यो, ते हे सरकार या राज्याचो मुख्यमंत्री अजूनय तोंड उघडना किंवा ताजेर क्लॅरिटी ना की बाबा डिपार्टमेंट वाईज नोकर भरती जावची ना, बट स्टाफ सिलेक्शन कमिशन अंडर जातले. आणि तो हे कित्याक उलयता, तो क्लॅरिटी मुख्यमंत्री हाचेर क्लॅरिटी दिना कित्याक ताजे फुल रॅकेट, ताचे हे सगळे ऑफिस बेअरर, ताचे हे मंत्री, ताचे आमदार आज गोंयच्या युवकांचे जीवनाकडे भविष्याकडे खेळटात. पैसे घेऊन नोकऱ्यो दिवपाक मेळपाक जाय म्हणून हे करना. आज जे महिला जितल्यो अरेस्ट झाल्या तांचे खंय ना जाल्यार खंय संबंध आज बीजेपी कडेन डायरेक्ट लिंक दिसती पडटा. फाटली जी अरेस्ट झाली ती तर तांची ऑफिस बेअरर आशिल्ली, मागीर आता ते येऊन क्लॅरिफिकेशन दिता की ना ती आमची मेंबर आता नाशिल्ली, आमची मेंबर पहिली आशिल्ली, पण आशिल्ली मरे. सो कितें अशें कांड जाले की मागीर म्हणप की ना तो आता नाशिल्लो पहिली आशिल्लो. आम्ही डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ पुलिसाक आम्ही तक्रार दिली, आम्ही तातून डिमांड केल्लो की केवळ लोक असा मंत्री, बाकीचे इतर बीजेपी पक्षाचे अधिकारी इन्वॉल्व असा, हातून फेर इन्क्वायरी जावची जाल्यार आम्ही डिमांड केल्लो की तातून एक स्पेशल एसआयटी फॉर्म जावपाक जाय, ताच्या मार्फत ते इन्क्वायरी जावपाक जाय, ताचेर अजून काय ना. आम्ही सरकाराकडे डिमांड केल्लो की एक स्पेशल बेंच हायकोर्टाच्या जजा अंडर कर, ताचेरूय आज मुख्यमंत्री काय उलयना. काल आम्ही तुमच्या मिडियाच्या मार्फतल्यान आम्ही पळयलें की मडगांवां एक जे स्कूल ज्यातून नोकर भरती झाल्यो, ज्यो सर्टिफिकेट थंय लायल्या त्यो सगळ्यो फेक, आणि ते लिंक खंय वता, ते लिंक परत बीजेपीच्या मायनॉरिटी सेल चेअरमॅनाकडे वता. सो हाज्या वयल्यान पिक्चर क्लियर जाता की गेल्ली 12 वर्सां हे सरकार, भारतीय जनता पार्टीचे सरकार गोयच्या युवकांकडे जीवनाकडे खेळटा आणि हे पैसे घेऊन जॉब विकतात.
आम्ही या सरकारात गोय राज्याच्या मुख्यमंत्र्या या आठवड्या मेरेन सोमार मेरेन जर तर हे सरकार जर तर आम्ही जो डिमांड केला की हाजी इन्क्वायरी अंडर एक स्पेशल कमिटी हेडेड बाय अ हायकोर्ट जज जर तर जायना जाल्यार काँग्रेस पक्ष दारा दारान घरा घरांनी वाड्या वाड्यांनी हे आंदोलन लोकां मेरेन व्हरतले. कित्याक हो प्रश्न आज प्रत्येक गोंयकाराचो आसा. आज प्रत्येक गोंयकार नोकरेक लागून तळमळटा. गोंय राज्य ह्या सरकारान पहिल्या स्थानार व्हरून दवरिल्ले आसा इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. आज गोंयच्या युवकांक जॉब ना. आशिल्ले ट्रेडिशनल धंदे तुम्ही बंद केले. आशिल्ले गोंयकाराचे धंदे तुम्ही काबार करपाक सोदतात. आणि तुम्ही हे सनबर्न हे जुगार हे गोंयान हाडून गोंयचे कल्चर गोंयची आयडेंटिटी काबार करपाक सोदता. फाटल्या तेंपार जेन्ना आम्ही आयबीबीचो प्रोजेक्टाच्या अंडर जाका डेल्टिनाच्या प्रोजेक्टाक जे अप्रुवल दिले धारगळे ते मॅसिव्ह हिल कटिंग जे झाले त्याच जाग्याचेर तो आज थंय सनबर्न व्हरता. आणि तो जाहीर प्रमाणे थंय ताजे सेल तिकीट सेल करता. आणि हे सरकार दोळ्यात धापून असा. हे सरकार हे डॉक्टर प्रमोद सावंतचे सरकार खंयच्या डायरेक्शनान वता दिस इज डायरेक्शनलेस. जेन्ना आम्ही आसगावचो घराचो जेन्ना मुद्दो उठयल्लो पूजा शर्मा केस जेन्ना आम्ही विरोधी पक्ष फुडारी आमचे आदले केंद्रीय मंत्री आमचो आमदार आम्ही थंय वचून जेन्ना सरकाराचेर दबाव हाडिल्लो तेन्ना मुख्यमंत्री राती ते पावसान भिजत आयिल्लो याद करत. आणि कितें सांगिल्ले ते घर जे मोडला ते आपूण सरकाराच्या पैशान बांदून घेतलो. आम्ही विचारिल्ले खंयच्या प्रोविजन अंडर तू ते बांधतलो. आता तसे सेम ताणें पयर स्टेटमेंट केला. आम्ही सांगिल्ले की ह्या लोकांनी जे बाबडे गरीब लोकांनी सामान्य मनशांनी कोणाक भांगरा रीण दवरल्या कोणे कोणा कडेन पैसे मागून घेतल्या आणि जे तुमकां दिल्या ह्या पैशांची सेक्युरिटी कितें तर तो सांगता ते अरेस्ट केला खंय तांचे आपूण एसेट खंय टेकओवर करतलो आणि खंय पैसे दिले. अरे कितें उलयता तू मुख्यमंत्र्याक कायदो समजता आणि मुख्यमंत्र्याक असले स्टेटमेंट दिवपाक तांची लायकी कळटा. अंडर विच प्रोविजन अंडर खंयच्या कायद्या प्रमाणे तू ते जागे ताचे अटॅच करून ते रिकवर करून दितलो. अरे पैसे तुम्ही घेतिल्ले. पैसे तुझ्या मंत्र्यांनी घेतिल्ले. पैसे तुझ्या ऑफिस बेरांनी घेतिल्ले. तांचे जागे सांग वीज आणि ते पैसे लोकांचे फारीक कर म्हणून. तू गोयच्या जनतेक हिशाबून करू नका. लोक बाबडे आशिल्ले रावतले की मुख्यमंत्र्यांनी सांगला ताचे एसेट अटॅच करतलो आणि विकतलो. अरे कायदोच ना तसो. लोकांक गोयच्या जनतेक फोटो नका. तू स्पष्टपणान सांग की हे जे पळय जे लोक आज जे विक्टीम आसा ज्यांचे गरीब लोकांचे पैसे जे गेले हांची सेक्युरिटी कितें. तुम्ही व्हडल्यो व्हडल्यो गाडयो घेवन भोंवता मरे. तुम्ही वचत ते प्रॉपर्टी घेता. तुम्ही वता त्या देवळांनी वचून भांगरा दान करता. हाजोर तुमचे कडेन भरपूर आहा. सांगा आमच्या पोलसांतले पैसे आम्ही परत त्यांना फारीक करतले म्हणून. कित्याक तुझ्या सरकार हे असताना तुझ्या या 12 वर्षाच्या सरकारच्या टायमार हे सगळे नोकर भरती विकिल्ले असतात. फेक आश्वासनां दिवू नका. लोक आशीर रावता. फुडल्या सुवातेर हांव मागता आमचे विरोधी पक्ष फुडारी तुमकां संबोधित करतले. आमचे पार्टीचे अध्यक्ष बाबा अमित भाटकरान ब्रीफली सांगला आणि म्हाका याद जाता जेन्ना हो मुद्दो आम्ही बी रेज्ड इट इन द असेंब्ली एज वेल सेव्हरल टाइम्स ड्यूरिंग डिमांड्स दॅट जॉब्स आर बीइंग सोल्ड अक्रॉस मोस्ट ऑफ द डिपार्टमेंट. नाव व्हॉट इज द फ्युचर ऑफ द यूथ. व्हॉट शुड द पेरंट्स डू. कित्याक आज सगळ्यांक पेरंट्सांक दिसता की आपलो भुरगो बरो ग्रेज्युएट जावचो. जाता ते भाशेन तांकां बरें एड्युकेशन दिता. गोंयकारांक म्हाका दिसता आज
खुं ना खुं जागे जावपाचो वेळ आयिल्लो आसा. बिकॉज इफ यू लूक एट दीस करंट डिस्पेन्सेशन हेडेड बाय द चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत, देर सीम्स टू बी नो विजन टू बेसिकली नो डायरेक्शन विथ रिगार्ड्स टू द अनएम्प्लॉयमेंट इश्यू. The unemployment issue is something that has been raised time and over again. The certificates that have been given with regards to Goa being the highest unemployed state, given by the double engine Sarkar, given by CMIE, given by Niti Aayog, is this purposely been done so that this cash for a job scam like situation is adopted by, or this model has been adopted by this government? It is shocking to see the silence of the Chief Minister with regards to the demand that the Congress party has put forward with inquiry of, headed by a retired High Court judge. Ada he in jobs kept padmuna when there is 8 people being arrested, almost 19 complaints, ani maka tori amka vishwas aha ki this is, there will be thousands of people who have given money to this government. How is this, what is the modus operandi of this? How can we trust the police that there will be a thorough investigation when it is been headed by the chief minister? What type of justice will Goans get? Anik, we have seen some people complimenting MLAs complimenting that no jobs are being given free, been given on merit. Are there are audios also being out of MLAs asking for bribes. Why are not saying anything on that? So aaj man hoina hoin dista ki this government has become like a circus. Itle joker प्रत्येक मंत्री मुख्यमंत्री झालेले असा, जाय ते भाषेन लुटता आणि देर इज नो एंड टू दिस. पीपल वी डिमांडेड दॅट द पीपल हॅव टू कम फॉरवर्ड एंड कंप्लेन इन लार्ज नंबर्स, वी विल सपोर्ट युअर. टुडे वन एनडीसी जॉब इज बीइंग सोल्ड एट 10 lakhs, 8 lakhs. DYSP was being sold, I believe, at 50 lakhs, 45 lakhs. What are you promoting? Is this the Goan culture? BJP was said to be a party with a difference. Is this the difference with your land dealings? Amchi sanskruti parampara, vaat laupa ke casino atta, kisli kisli festival atta, drugs promote zada. And with all this, where are we heading? There is absolutely a failure in the administration. Pratyek disak, one document is coming out. Yesterday, fake degrees have been circulated, been attached. So this cartel, I call it a cartel because this racket is wide. No doubt that we will definitely grill them in the assembly, but before that, the chief minister needs to come clean. He needs to answer, because there are links pointed to all of them. Khas karun je BJP che office bearer raha, there are links proved, there are audios, people coming out. The only way that the people will get justice and जे स्टाफ सिलेक्शन कमिशन टाइम एंड ओवर अगेन एवरी असेंब्ली सेशनाक त्याचे अमेंडमेंट जाता, एक्सटेन्शन जाता. इफ यू लूक एट द अमाउंट ऑफ टाइम दॅट वी दे से दॅट इट इज बीन एक्सटेंडेड फॉर द लास्ट 1 month, 2 months, लास्ट असेंब्ली सेशन ऑल्सो इट वॉज एक्सटेंडेड. फॉर वॉट इज दिस स्टाफ, वॉट वॉज द रिझन फॉर स्टाफ सिलेक्शन कमिशन, वॉट वॉज द नीड फॉर हॅविंग स्टाफ सिलेक्शन कमिशन? इट वॉज सेड दॅट पीपल वुड गेट जॉब्स ऑन मेरिट्स. आता द पेरेंट्स आर वरीड, वॉट इज द क्रायटेरिया? कॅश इज द क्रायटेरिया, सीम्स टू बी द ओनली अजेंडा फॉर गेटिंग जॉब्स मेरिटान. अँड यू लुक एट द ऍडमिनिस्ट्रेशन दॅट इज एक्सपेक्टेड. फर्स्ट ऑफ ऑल देर इज अ फेलियर इन द लास्ट 12 years इन
एडमिनिस्ट्रेशन मुखार जेन्ना ह्या भुरग्यांचो हवालदार एग्जामीक 25 मार्क्स पडटा वो जावं कॉन्स्टेबल एका एग्जामीक आनी पीएसआय एका 95 मार्क्स पडटा. दीस हॅज बीन प्रूव्ड. इट हॅज बीन एलेज्ड बाय बाबूश मोन्सेरात हिमसेल्फ दॅट देर वॉज अ पीडब्ल्यूडी स्कॅम अँड क्रोज ऑफ रुपीज हॅव बीन वॉज बीन एक्सचेंज. व्हॉट हॅपन टू दॅट? वेर आर वी हेडिंग? And these type of people, if they head our administration and government offices, what is the future? What is the waiting period? That is the reason why corruption has been increasing. Kidak ye burge tode je, they have no other option. They pay these lakhs of rupees and then afterwards they try to recover it, and that is where rampant corruption happens. It is a very clear cut thing. You pay 10 lakhs, then he tries to recover that 10 lakhs. How is he supposed to recover the 10 lakhs? Through corruption. And this government is basically promoting corruption. And we, as said by our party president, we demand that there has to be a judicial inquiry by a retired High Court judge. There has to be neutrality. We cannot trust this government, their government officials, their party officials, jayapad party chamuni saki te ulong. They are silent. These agents that are there in the Bharatiya Janata Party, they are the blue-eyed boys of all these ministers. There is a direct connection and this has to be proved. Guruji Baba, आता ते इतले सगळे उलयला सीएमआ बद्दल आणि जायचे, पण पहिले त्यांनी एक स्टेटमेंट केला आहे जे जॉब स्कॅम असा पण ते गोयात लागलेली कीड म्हटला त्याने त्याचे राहुल गुरुजी कीड तो दोतोच न्हू. कीड लागल्या कीड कोणाक करू जाय? साफ करू जाय. कोणाक करू जाय? आणि कित्याक लागून कितें दुयेंस कित्याक वाडटा? दुयेंस बंद जावपाक जायना रे. दुयेंसां जरी तर शेजारी सोयरे सगळे जरी तर सायरी आहाय जाल्यार तें दुयेंस बंद जावपाचें? बंद जावचें ना न्हू. सो बेजिकली ऑफीस बॅरर्स आज वेन दे आर इनवॉल्व एन्ड देन यू से दे आर नॉट पार्ट ऑफ देअर बीजेपी पार्टी, इट इज अ जोक. आणि कीड हाडली कोणाने? ही आता जर तर मुख्यमंत्री सांगता की कीड म्हणून, आता वयर जेव्हा आम्ही डीजीपी कडे गेले त्यांना आमचा आतलो खासदार प्रेस कॉन्फरन्स घेता, जॉब स्कॅमा बद्दल उलयता आणि सांगता ते श्रुती प्रभूगावकर आमचे ऑफिस बॅरर, आता मी पहिली मेंबर आशिले, आमचे 5 लाख मेंबर असा, कोण किरें हेजेर तो उलयता. आता ह्या नरेंद्र सावयकराक हांव याद, म्हणजे ताजी मातशी किती जाता बीजेपीच्या लोकांची बरे गजनी जाता, त्या रोकडे गजनी याद उरना. वच नरेंद्र सावयकर 2012 आपण इलेक्शन कमिशन कडे कंप्लेन केला म्हणून सांगतालो मरे. एक रिट पिटिशन चालू आहे मरे हायकोर्टात, रिट पिटिशन नंबर 21 of 2022. किती झाले बाबा? ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर रिट पिटिशन 21 of 2022 कोणे फाईल केले? तुम्ही केले मरे. किती झाले ते रिट पिटिशनचे? आज तुम्ही सत्तेर असा, तुम्ही सांगता डबल इंजिन सरकार करा मरे, ते आर्ग्यू करा आणि सांगा कोण तो कल्प्रिट. सो ही कीड या बीजेपीने आणली. जर तर मुख्यमंत्री सांगता ही कीड लागल्या म्हणून, कीड आणली तुम्ही बरं ती. एलेक्स सिक्वेरान ऑन रेकॉर्ड असा पण तुमच्याच मीडियाच्या माध्यमातल्या ताणे बायट दिल्या, तो सांगता की थंय जीएमसी म्हणतो एक दोतोरान म्हणटा जॉबाक लागून 30 लाख मागले. हांव सांगता, हे एलेक्स सिक्वेरा सांगता करा, ताका इंटरोगेट करा, ते कोण दोतोर ताका हाडा, बसया मरे, विचारा मरे कोणे मागले 30 लाख रुपया. पण तुमचेच मंत्री जर तर उलयता डायरेक्ट, बाबूश मोन्सेरात हाडा आणि बसया आणि विचारा मरे खंय गेले ते पैसे, कोणे दिले. ते लोक आज डिफेंडर घेऊन भोवपाक लागले. सो ही कीड जी असा ही ह्याच मुख्यमंत्र्यान, ह्याच मुख्यमंत्र्याच्या पार्टीन ही आज गोयात हाडून गोयच्या युवकांक लायली असा. तुम्ही म्हणता की युथ कन्फ्यूज जातले, बट तुम्हीच पीसी घेतलेली फाटले बाबी, तुमच्या वांगडा जे लोक बसलेले पीसी तुमचे आमदार, त्यांच्यानी तुमचीच पीसी कॉन्ट्रडिक्ट करपी कमेंट काय मीडियान दिले की ना ना तसे झालेच ना म्हणून, तेथूनही लोक कन्फ्यूज जाऊचे ना काँग्रेसीन चालना किरे का म्हणून. ना म्हाका दिसता ह्या विशयाचे एक्च्युली किती जाता, पयर हांवें सांगिल्लें की मिडिया एकूच सायड छापपाक जायना, दुसरी सायड छापपाक जाय.
झाले की नाही की आमची पीसी थोड्या मीडियानी ते आणलेत ना, थोड्या मीडियानी दुसरी बाजू आणली. सकाळी त्यांना लोक उठले आणि त्यांनी फक्त एकूच वर्जन पण पहिले लोकांनी माका फोन केलो, अरे बरं झाले की नाही तू उलेलो की नाही. हावे लोकांना सांगले मातशे वचा की लाईव आमची असा, आमचा स्टेटमेंट या सरकारान मिसकोट करून कन्फ्युजन क्रिएट केला. आमच्या पीसी आज आमचा आमदार हायकोर्टाची मॅटर आणून गेला ना तो आज पीसी घासपाचो. आणि अगेन ऑन रेकॉर्ड आम्ही सांगितले की हे फेक डॉक्युमेंट नाही काळांनी पळया, जे हा उलयता ते काळात चेक करा तुम्ही. आय एम ऑन रेकॉर्ड आय सेड दॅट दीज आर, आम्ही जे कागद दाखवले ते दीज आर द फेक डॉक्युमेंट विच आर बीन सर्क्युलेटेड इन द पीपल. सो हे फेक जे पण अपॉइंटमेंट लेटर्स असा हाजे चौकशी जाऊ म्हणून सांगितली. हांवें थोडे खात्यांची नावांय सांगिल्ली, थोडे अधिकारी ज्यांची नावां घालून सायन मारल्या त्यांची नावां घेतली. आणि हांवें प्रश्न केल्लो की हे जर तर आज मार्केटात भोवता जाल्यार ह्या अधिकाऱ्यांनी कंप्लेन कित्याक फायल करूं ना एफ आय आर, हो म्हजो प्रश्न आशिल्लो. लोकांनी शीट फुडें मीठ घाले, मेली बरयल्यो एचओडी की वचा आनी कंप्लेन करा म्हणून. आणि हांवें प्रेस कॉन्फरन्सात दाखयल्लो कागद आणि त्या मेलीक लायला, हे दोन्ही कंप्लिटली डिफरंट डॉक्युमेंट. सो जर तर तुमचे कडे हे कागद आशिल्ले दॅट मीन्स यू आर पोजेसिंग विथ दीस फेक डॉक्युमेंट, वाय डिड यू फाईल एफ आय आर, वाय डिड यू गो ऑन कंप्लेन, वाय डीड यू वेट टील काँग्रेस टू अ प्रेस कॉन्फरन्स. दीस रेजीज अ सिरियस क्वेश्चन. ताच्या उपरांत सगळे उठता सर्टिफिकेट दिवपाक, आणि कोण सर्टिफिकेट दिता रे, हा यांची लायकी असा. हे विश्वासघात करून पक्ष सोडून लोकांचा विश्वासघात करून मतदारांचा त्या सायडीन गेल्या. आणि जी आता नावां येतात पण मुर्मुगावची नावां आली की डायरेक्ट संकल्प आमोणकरांक लिंक जातात, त्याचे फोटो आहात त्याच्या बरोबर. जे श्रुती प्रभू गावकरांचे फोटो जे आले ते पळया मरे कोण आहात त्याच्या बरोबर. आमचा खुद्द मंत्री जो विश्वासघात करून त्या सायडीन वचून आज मंत्री झाला अनेक सिक्वेरा, तोच सांगता मरे, तोच दिता स्पष्टीकरण. म्हाका दिसता हे मुख्यमंत्र्यान या बीजेपीन हे डायवर्ट करचे न्ही, वी आर व्हेरी क्लियर. आणि गोयची जनता ही हुशारा, जनतेक कसे बीजेपी हे फटयतात, कसे पैसे घेऊन जॉब विकता हे सगळ्यांक खबर आहात. म्हाका दिसता खरं तरी बंद जावपाक जाय. परिवर्तन यात्रा तुम्ही केली, तुम्ही फोग म्हणून गेलो आणि लोकांचा तुम्ही फोग म्हणून उडयला. खंय गेले ते फ्रेंड ऑफ गुड गव्हर्नन्स म्हणून तुम्ही थंय बसून भाषणां ठोकताले मरे, खंय गेले? ताणें सांग तशें पार्टी बी द डिफरन्स, खंय ते डिफरन्स, व्हॉट डिफरन्स? आणि तुम्हीच फायल केले रिट पिटिशनाच्या पहिली म्हाका उत्तर दिया, खंय पावला ती केस? ते नरेंद्र सावयकराक विचार, नरेंद्र सावयकरान हे पिटिशन फायल केले विचार, म्हणजे ताच्या पार्टीन फायल केले पिटिशन विचार ताका किती झाला का म्हणता. भाई मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं, तुम्ही कायद्याचे तुमचं सांगू विचारता, तो म्हणता की जो ज्या लोकांक धरल्यात सस्पेक्ट बी त्यांच्यो आम्ही प्रॉपर्टी घेतले त्यो विकतले आणि लोकांक पैसे फारीक करतले ज्यांच्यानी पैसे दिल्या जॉब. हे किने हे स्वप्नात तरी असा शक्य खऱ्यांनी सुरू झालं. आधी पहिलो एक कायदो कर म्हणून असे शक्य असू जात, ते जातले जाल्यार पहिलो ज्यांच्या आरोप केल्या त्याचे केस फायल करची, ती केस तुम्ही प्रूव्ह करची पडेल. त्यानंतर जर दोषी म्हणून ठरल्या उपरांत त्याला शिक्षा जाते, तो शिक्षा घेऊचा अधिकार असा कोर्टात. तुम्ही कसे करतले सरकार जमीन ताब्यात नाही, त्याला लागून मध्ये पहिला कायदो हाड आणि तो कायदो कितलो कॉन्स्टिट्युशनची वेळ आहे ते मागीर पळया. हे हवेचे स्टेटमेंट बरोबर ना. एक हे जे आरोपी जे आतापर्यंत पुढे झालेले धरल्यात इन्व्हेस्टिगेशन करतलो जाल्यार इंडिपेंडंट अथॉरिटी आता करू करू, कारण हो कॅन्सर कसो सगळ्या गोयच्या जनतेक खावपाक लागला जॉब स्कॅमचो. ताका एसआयटीची मागणी आमच्या अध्यक्षांनी केल्या, ती अत्यंत योग्य विषय आसा. ती केल्या उपरांत कांय वेळा नार्को टेस्ट करचो पडटलो कांय जाणांचो, तरच म्हाका दिसता खरें कितें हें भायर सरतलें. ताका लागून ही जी एसआयटी आसतली ती इंडिपेंडंट आसता, थंय इंटरफेरन्स कोणाचो आसूं ना. दीस अ बेजीक इश्यू. हे करता आसतना आनी एक दोन गोश्टी हांव आनी एक दोन खबरी तुमकां सांगूंक सोदतां.
एक म्हणजे जितकं जमिनी गेल्या 10 वर्षात विकली गेल्यो टू लॉन डोअर्स, सरकारची जमिनी, कंपन्यांची जमिनी, प्रायव्हेट जमिनी, एकर्स अँड एकर्स जमिनी विकली गेल्यो आणि ज्या माणसाने ते विकत घेतल्यो ओघ्या काही दिवसा भीतर महिन्या भीतर तो कन्वर्ट झाल्यो आणि म्हणून भूतानी सारखे प्रकल्पात लेट गव्हर्नमेंट पब्लिश अ व्हाईट पेपर गोयची कितकी जमीन अशा प्रकारे विकली गेली, कोणे विकती विकणारे कोण आणि विकत घेणारे कोण हे आपण करू आणि एवढ्या मोठ्या प्रमाणाचेर ही जमिनी विकून जे आज गोव्या भायले लोकांना आम्ही जे हाडटा गोयचो डेमोग्राफिक बॅलन्स जो आसा तो विभागपाचो तुमचो प्रयत्न आणि गोव्याचे रूपांतर एका व्हडले स्लम या रूपांतर करचे असो हो प्रकार दिसचे पडटा आणि साहजिकच मोठ्या पैशांचो व्यवहार. सो फर्स्ट लेट दी गव्हर्नमेंट बिगिन विथ अ व्हाईट पेपर अबाउट दिस लँड सोल्ड lands converted new housing projects approved kitla disa bhitar sare approved zale te apko zame eta pure ek paul avdal mandavi casino adun khabar keli vadle ata ek casino gyon ek goa sarkar pedne sarkya swati ne usun karta let government make a first statement no more casinos in goa declare आणि काजिनो नाका म्हणून आताच आमचा सांगा सनबर्न सारखे जे बळगिरे हाडपाचे चालला त्याचे विरुद्ध सगळीकडे विरोध झालो. आता पेट्यान सुरू करतात डिक्लेअर करतात करार की नो सनबर्न एनिवेअर इन गोवा. ज्या ज्या स्वाधीन करून करतात थंय आमचा विरोध वाचतोच. कॅजिनो कॅजिनो विरोध कित्याक करतात? कॅजिनो म्हणजे जुगार आणि जाणून आहे की जुगार हे एक व्यसन असा आणि हे व्यसन आपल्या बरोबर इतर व्यसना हाडटा. जुगारा बरोबर ड्रग्ज येतात, जुगारा बरोबर सगळे इलिगॅलिटी वगैरे बाकीच्यो असतात इन्क्लुडिंग सेक्स ट्रेड हे सगळे भीतर. सो गोय इतके सुंदर गोवा, सुंदर गोवा म्हणून जशी वखणाय केली गेली आणि आजच्या दिवसा आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंची स्मृती दाखवतात ज्याने या गोयच्या बद्दल येत्या मोठे शब्द बरे काढले. त्या पवित्र भूमीत अशा प्रकारचा व्यवसाय जो हाडता आणि तो आता या सरकारच्या मार्फत म्हणून एक क्लिअर स्टेटमेंट करा की नथिंग मोर ऑफ दिस नेचर आणि कॅझिनो सारखे जे असत हे आम्ही कालांतरात त्यांचं रिन्युअल वगैरे काय गुजरात असा ते बंद करून घेतले आणि गोव्याची पावित्र जे असतात ते जपतले असं स्टेट. फाटल्या दिवसांनी एक्स काँग्रेस मधले प्रेझेंट एमएलए जो आला त्याने पक्ष आपण स्वतः पक्ष काढता म्हटला कलंगूट कलंगूट आज आज पण गोव्या आज जॉब स्कॅम वी लेट नॉट डायव्हर्ट टॉपिक. आज आज कळत म्हणजे हे पण तू सांगता पण शेट्टे त्यांचे झाला उलेला तोही उलेला लेट्स नॉट डायव्हर्ट आज कोर इश्यू जो असा तो आज गरीब जनता गोयचे सामान्य लोकांनी आपली भांगर भांगर पहिले तुम्ही पहिला असेल आम्ही ती पोलीस कंप्लेन फायल करणे ट्रकाचे एकटं थंय पहिलं मरे त्यांनी मुथूट फायनान्सात लोन काढला म्हणून आपण तो अजूनही इंटरेस्ट भरता. सो ही आज त्यांना या सरकारान किती लिगल प्रोटेक्शन देऊनी तू पोय कसे लोक बाहेर सरतात हे पोय कशा संख्येन लोक बाहेर सरून सांगता की हे पण आपण पैसे दिले आका दिले तका दिले ह्या जॉबाक दिले म्हणे आज प्रत्येक मनीस भिवून हा म्हणे कित्याक हे सरकार परत त्याच लोकांच्या फाट्यान लागतले. सो आज ट्रान्सफर करतले जॉबान कोण. सो पहिली मुख्यमंत्र्याक सांगूनी तांकां एक किदें लिगल प्रोटेक्शन दिवं किदें प्रोविजन घाल आणि पळय कशे लोक भायर सरतात ते. तुमका दिसता बारीक मनीस भायर सरतो तुमकां आपयला डीजीपीन चौकशी खातीर. हांवें डीजीपीक सांगला म्हजो फोन हांव एक राष्ट्रीय पक्षाचो अध्यक्ष केन्नाय आपय हांव रेडी आहा येवपाक आणि म्हजे इंटरोगेशन लायव्ह जावनी म्हणून सांगता काय आणि म्हजे जर तर तू इंटरोगेशन करता हांवें ताका सांगला जे कोण तुका सांगता पळय ताका आपय मरे हे 17-39 हे अंडर कितल्यो पळय डिलिंग झाल्यो ताचे फोन जप्त करूया पळोवया कोण कोण आहा ते हातून शामील. हे
साधे भूतानीच्या प्रोजेक्टात तुम्ही आज त्या लोकांना ते तळमळटा त्यांच्या फाटल्या लागल्या मरे बरोबर तो स्क्रॅप जायना हा फाटल्या दिसांनी हे असेंब्लीन सांगताले की कंप्लेन जावनी आम्ही एकशे खंय दी आज फुल गोंय पेटला मरे थंय आज 23 दीस जवळपास विसाच्या वयर दिसा लोक बसल्यात एव्हरीडे स्ट्रायक हंगर स्ट्रायकर तरी या सरकारचे दोळे उक्ते जायना हे फक्त लोकांक दिशाभूल करपाची ही आमची कामां आणि फक्त गोयचे जागे गोयचे जमनी एका सायडीन विकप गोयात मायनिंग बंद पडलं तरी 21 सुसायड जावपले आता जॉब स्कीमान सुसायड सुद्धा हे पुढे जॉब स्कीमान तो सुसायड झालो काय ताजेर प्रेशर आयलो काय ताजेर प्रेशर घातलो की त्याने खंयच्या परिस्थितीन तो सुसाईड केलो आणि आम्ही मागता की नाही की एक स्पेशल एसआयटी हेडेड बाय हायकोर्ट जज हॅज टू अपॉइंट कित्याक धीस इज ओनली टीप ऑफ द आयसबर्ग हो फादर इतलो भितर खंय खंय गेला कालची ती पणजे जी पण कंप्लेन फायल झाल्या ऑन ऑन दॅट सादिक फायल्ड बाय वसीम म्हणतात ताणे ताजो डायरेक्ट फोटो इज विथ सनातन शेठ तानावडे मरे भारतीय जनता पार्टीच्या गोयच्या अध्यक्षाचो ताज्या बरोबर फोटो आमरे लिंक तू चीत की एक खंयच्या लेवला मेरेन आमची कनेक्शन आली सी जनरली आय जस्ट लाईक टू ऍड इफ यू लुक एट द ड्रॉप आउट परसेंटेज द ड्रॉप आउट परसेंटेज इज बीन इन्क्रीजिंग वाय देर इज देर सीम्स टू बी अ लिंक ड्रॉप आउट परसेंटेज लिंकिंग एंड अनएम्प्लॉयमेंट इज अ बीग लिंक भुरग्यांक खबर आहा की शिकपाक कितका ग्रेज्युएट झाले पोस्ट ग्रेज्युएट झाले पोस्ट ग्रेज्युएट भुरगे आहाय ते एलडीसी जॉब अप्लाय करताय आणि ते फायल द ट्रेंड विद इन द यूथ इज दॅट शिकोना फायल की ते पयस दिवपा पडटाय हे ट्रेंड इज अ व्हेरी व्हेरी डेंजरस ट्रेंड दीस इज समथींग दॅट वी पॉइंटेड आउट इन द असेंब्ली एज वेल ड्रॉप आउट जे पण आहे द ट्रेंड विद इन ड्रॉप आउट स्कूल इज इन्क्रीजिंग घरांक बसून 8,000 रुपया मेळटा म्हयन्या म्हयन्या त्या म्हयन्यान फोटो घेता आनी किती मागीर पयशे दिवपा पडटा शिकोना भायर कितें सो दीस ट्रेंड इज एन अलार्मिंग ट्रेंड वीच वील हॅव अ बीग इफेक्ट ऑन द इयर्स टू कम विथ रिगार्ड्स टू एडमिनिस्ट्रेशन एज वेल इफ समन डझंट नो टू ऑपरेट अ कम्प्युटर इज पुटिंग अ फेक डिग्री हाऊ वेन यू गो टू यू आस्किंग फॉर अ सर्टिफिकेट ही इज एबल टू गिव्ह इट टू यू so all these certificates that have been enclosed there has to be a thorough inquiry and this inquiry we believe that there will be pressure from the government on all the departments so it has to be headed by a neutral retired high court judge